आणि बारामतीनंतर जाऊयात रत्नागिरी सिंधुदुर्गला. हा मतदारसंघ राजकीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील आहे. गेली काही वर्ष नारायण राणे यांची मजबूत पकड असलेल्या मतदारसंघात शिवसेना आणि भाजपनं चांगलेच हातपाय पसरलेत. त्यात आता राणेही भाजपच्या जवळ सरकलेत. त्यामुळं पुढल्या वर्षी होऊ घातलेल्या निवडणुकीत या मतदारसंघाकडं सगळ्या राज्याचं लक्ष असेल. पाहूयात तळकोकणातली राजकीय हवा आहे तरी कशी. राज्यातला सर्वात सुंदर प्रदेश म्हणजे कोकण. त्यातही तळकोकण म्हणजे अतिसुंदर. पूर्वीचा राजापूर मतदारसंघाचा 2009 पुनर्रचनेमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ झाला. भौगोलिकदृष्ट्या दोन जिल्हे असलेला हा मतदारसंघ दोडामार्गपासून ते थेट चिपळूणपर्यंत विस्तारलेला आहे. बॅरिस्टर नाथ पै, प्राध्यापक मधु दंडवते यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय. एकेकाळी साम्यवादाचं वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात आता सर्वच पक्षांची कमी अधिक प्रमाणात ताकद आहे. राजापूर लोकसभा मतदारसंघाचं पहिलं महत्वाचं वैशिष्ट्य असं की येथे जातीय समीकरण नाही. कारण नाथपै अथवा मधुदंडवते ज्या विशिष्ट समाजाचे होते या समाजाचं गणित कधीच या मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये एक जातीयतेनं त्याकडे पाहिलं नाही. त्यामुळे जातीयतेच्या आधारावर राजापूर लोकसभा मतदारसंघाचं अवलंबून कधीच नव्हतं. 1990 मध्ये नारायण राणे यांच्या रूपानं शिवसेनेला कोकणात नेतृत्व लाभलं. त्यानंतर हा शिवसेनेचा बालेकिल्ला झाला. विद्यमान वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी शिवसेनेकडून 2 या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. 2005 मध्ये राणे काँग्रेसमध्ये गेल्यानंतर इथली राजकीय समीकरणं पुन्हा बदलली. काँग्रेसनं निलेश राणे यांना उमेदवारी दिली आणि त्यांनी प्रभू यांचा पराभवही केला. यातून राणेंनी मतदारसंघावर आपली पकड असल्याचं दाखवून दिलं. त्यानंतर परत राजकारण बदललं आणि पुढच्या वेळेमध्ये नारायण राणेंचे पुत्र निलेश राणे हे खासदार म्हणून निवडून आले. या मधल्या काळामध्ये कारण काही असेल, राणेंच्या विरोधात वाढलेला असंतोष, या जिल्ह्यामधील राजकारणामध्ये सगळी झालेली ढवळाढवळ आणि याचा परिपाक म्हणून पुढील लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निलेश राणेंना पराभव पत्करावा लागला आणि त्या ठिकाणी शिवसेनेचे आमचे खासदार विनायक राऊत या ठिकाणी निवडून आले. 2014 मध्ये मात्र मोदी लाटेत राणेंच्या या बुरुजाला सुरुंग लागला. तत्कालीन विद्यमान खासदार निलेश राणे यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. युतीकडून लढणारे विनायक राऊत यांनी निलेश यांना धूळ चारली. निलेश राणेंचा प्रचार करण्यास नकार देत राष्ट्रवादीच्या काही स्थानिक नेत्यांनी राऊत यांच्याच पारड्यात आपलं वजन टाकलं. यात दीपक केसरकर हे आघाडीवर होते. यामुळे मोदी लाटेमध्ये राऊत यांचा विजय अधिक सुकर झाला. तब्बल 1.5 मतांनी निलेश राणेंना पराभूत व्हावं लागलं. आता जिल्ह्यातली समीकरणं आणखी बदलली आहेत. नारायण राणेंनी स्वतःचा पक्ष काढलाय आणि ते स्वतः भाजपच्या तिकिटावर राज्यसभेत आहेत. मात्र मोदी लाट उसरली आहे. शिवसेना वेगळं लढण्याच्या तयारीत आहे. अशा स्थितीत या मतदारसंघाचं चित्र अत्यंत धूसर आहे. ऐनवेळी काय होईल आणि कोण बाजी मारेल हे सध्या तरी सांगणं अवघड आहे. 2019 निवडणुकीत कदाचित हा सर्वात बेभरवशाचा मतदारसंघ ठरण्याची शक्यता आहे. विकास गावकर, झी मीडिया, सिंधुदुर्ग. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचं कार्यक्षेत्र एवढं मोठं आहे की खासदाराच्या कामावर मर्यादा येतात. मात्र यावर मात करून जनतेच्या कामांना प्राधान्य दिल्या तर प्रश्न सुटू शकतात. खासदार विनायक राऊत यात किती यशस्वी झालेत हा प्रश्नच आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात रत्नागिरी जिल्ह्यातले 3 आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातले 3 विधानसभा मतदारसंघ मोडतात. प्रामुख्यानं ग्रामीण भाग असलेल्या या मतदारसंघात पाणी, वीज, रस्ते अशा मूलभूत समस्या अद्याप कायम आहेत. मात्र आपण मतदारसंघामधले प्रश्न सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न केल्याचा दावा खासदार विनायक राऊत यांनी केलाय. संसदेमध्ये सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या खासदारांमध्ये आपला समावेश असल्याचंही ते सांगतात. मी मागच्या वर्षी ह्या देशातल्या पहिल्या 10 संसदमध्ये खासदारांमध्ये प्रश्न विचारणारे जे 10 खासदार होते पहिले, त्या 10 खासदारांमध्ये मला येण्याचा योग प्राप्त म्हणजे संधी प्राप्त झाली. एवढ्यावरूनच या खासदारकीचं मी नेमका कसा वापर करतो हे लक्षात येईल. खासदार राऊत यांनी विकास प्रक्रिया गावागावात पोहोचवल्याचा दावा शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी केलाय. त्यामुळे पुढल्या वर्षी होऊ घातलेल्या निवडणुकीत शिवसेना ही जागा कायम राखेल अशी त्यांना खात्री आहे. मात्र आता भाजपच्या जवळ गेलेल्या नारायण राणेंच्या पुत्रांना शिवसेनेचे हे दावे अमान्य आहेत. खासदार कधी कोकणात दिसलेच नाही असा आरोप राणे बंधू करतायत.
2019 निवडणुकीत शिवसेनेला आणि राऊत यांना जनता जागा दाखवेल असा इशारा निलेश आणि नितेश राणेंनी दिलाय. ही दरबारी आमचे प्रश्न मांडण्याची असतात, जिथे आम्हाला न्याय मिळवून द्यायचा असतं, वनसंज्ञा असेल, कोकण रेल्वेचे प्रश्न असतील किंवा ग्रीन रिफायनरी सारखा प्रकल्प आमच्या माती मारण्याचं काम या खासदारांच्याच माध्यमातून झालेलं आहे. कारण का माननीय मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केला की ग्रीन रिफायनरी आणण्याच्या सूचना ही खासदार विनायक राऊतनीच दिलेली आहे. म्हणजे हा सगळा जो पाप त्यांनी गेले 4.5 वर्ष या मतदारसंघामध्ये केलेला आहे, मला वाटतो तो पाप धुण्याचं काम येणाऱ्या 2019 जनता निश्चित पद्धतीने करेल असं मला ठाम विश्वास. इथून पुढे सगळ्या निवडणुका आम्ही जिंकणार आहोत हे असंही आम्ही अनेक कार्यक्रमामध्ये सांगितलेलं आहे आणि ते करून दाखवणार. आज जसं साहेबांनी तटकरेंच्या निवडणुकीला शब्द पाळला तसं आम्ही बाकीच्या इतर निवडणुकींसाठी शिवसेनेला घरी पाठवणार. त्याच्यामध्ये पण स्पष्ट बहुमताने आपला उमेदवार निवडून येईल लोकसभेला आणि आमदार केला असं तर चित्र दिसतंय. कारण का लोक यांना कंटाळले हो, हे कोकणासाठी काय करू शकले नाही, नुसत्यांचे आमदार गेले, जिल्हा परिषद सदस्य गेले. जिल्ह्यात सामान्य नागरिकांच्या मूलभूत समस्या आहेतच, पण शेतकरी आणि कोकणात मोठ्या प्रमाणात असलेल्या मच्छीमारांचेही अनेक प्रश्न अद्याप प्रलंबित आहेत. शिवसेनेनं सत्तेत येण्यापूर्वी मच्छीमारांना अनेक आश्वासनं दिली, मात्र यातलं एकही आश्वासन पूर्ण झालं नसल्याचा आरोप मनसेचे मच्छीमार नेते परशुराम उपरकर यांनी केलाय. खऱ्या अर्थाने केंद्राचे विषय आणि केंद्राकडून येणारा निधीचा पाठपुरावा करण्याची गरज होती. पण आज ह्या खासदारांनी फक्त गल्ली मुळातले रस्ते करण्यामध्ये त्या पलीकडे समाधान मांडलं, पण केंद्रातला जो विषय असलेला मच्छीमार किंवा असलेल्या वनाबाबत असलेला विषय या विषयात खासदारही कोणताही प्रश्न तिथे मांडू शकले नाही आहेत. आणि ह्या खासदार जिल्ह्यात जरी फिरत असले आपल्या फावल्या वेळात, पण जिल्ह्यातल्या असलेल्या समस्या राज्य स्तरावर केंद्र स्तरावर मांडण्यासाठी ते पूर्णतः अपयशी ठरलेले आहेत. एकूणच रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ 4 वर्षांपूर्वी होता तसाच राहिलाय. ना पायाभूत सुविधा आल्या, ना विकास झाला, पण विकासाचे दावे मात्र केले जात आहेत. कुणीही आलं तरी तळ कोकणाचं जगणं काही सुकर होत नाहीये. 2019 निवडणूक कोणत्या मुद्द्यांवर लढली जातीये यावर मतदारसंघाचं चित्र अवलंबून असेल. विकास गावकर, झी मीडिया, सिंधुदुर्ग. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.